राज्यामध्ये ओमायक्रोनमुळे कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या वाढतीय. काल राज्यामध्ये 7 जणांना कोरोनाची नव्याने लागण झाल्याचं उघड झालं. यामध्ये एका 3 वर्षीय चिमुकलीचा सुद्धा समावेश आहे आणि 7 जणांपैकी 4 जणांनी दोन्ही डोस घेतलेले होते तर एकाने डोस घेतलेलाच नव्हता. 7 पैकी 4 जण ही लक्षणं आढळलेली नाहीयेत तर इतरांना सौम्य लक्षणं आहेत. 7 रुग्णांपैकी 3 रुग्ण मुंबईतले आहेत तर 4 रुग्ण हे पिंपरी चिंचवड भागातले आहेत. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5% असेल त्या जिल्ह्यात निर्बंध लावणार आहेत. ओमायक्रोनचा धोका देशात वाढू नये यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यासाठी असं करावं लागणार आहे. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी हा इशारा दिला. जागतिक परिस्थितीपासून शिकायला हवं असं ते सांगत नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी भारतात मास्क वापराकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ओमायक्रोन पसराच्या वेगाबाबत येत्या 2 आठवड्यात स्पष्टता होईल. ओमायक्रोन किती धोकादायक आहे, किती वेगानं पसरतोय याबाबत 2 आठवड्यात माहिती समोर येणार आहे. ओमायक्रोन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा कमी धोकादायक आहे, मात्र हा डेल्टापेक्षा खूप वेगानं पसरतो अशी शक्यता वर्तवण्यात येते. शास्त्रीय पुराव्यानंतरच बूस्टर डोस देण्यात येईल असं केंद्र सरकारनं संसदेमध्ये स्पष्ट केलंय. बूस्टर डोसबाबत संशोधन सुरू आहे. तज्ज्ञांनी दिलेले पुरावे ग्राह्य धरूनच निर्णय होणार आहे असं राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलेलं आहे. ओमायक्रोनमुळे देश डेंजर झोनमध्ये आहे अशी चिंता टास्क फोर्सनं व्यक्त केली आहे. बेपरवाईमुळेच ओमायक्रोनचे रुग्ण वाढत आहेत असं निरीक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. देशभरात ओमायक्रोनचे 25 रुग्ण आढळून आले. नीती आयोगाचे सदस्य आणि टास्क फोर्स प्रमुख व्ही के पॉल यांनी चिंता व्यक्त केली आहे. आपण जोखमीच्या परिस्थितीमध्ये वावरत आहोत असंही ते म्हणाले. 2 डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे बारामती तालुक्यातील जिरायत पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या कांदा हरभरा गहू या रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यातच ढगाळ हवामानामुळे आता नगदी पिकांवर सुद्धा रोगराई पसरते. त्यामुळे आता वारंवार औषध फवारणी करावी लागते आणि शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावत आहे. तेव्हा सरकारने याबाबतीत मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती. नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काढणीला आलेला लाल कांदा जवळपास 50-60% खराब झाला. त्यामुळे आता उरला सुरला कांदा काढणीसाठी शेतकरी जोमानं कामाला लागले. सध्या लाल कांद्याला प्रति क्विंटल 1500 रुपयांच्या पुढे भाव मिळतोय. मिळेल त्या भावात कांदा विकून पैसे पदरात पाडून घेण्यासाठी कांदा उत्पादकांची लगबग सुरू. वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर 98,361 शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांकडे अर्ज केले. मात्र त्यापैकी 23,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 11,41,38,000 रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. पण ही रक्कम निम्म्यापेक्षा कमी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तर हा मदतीचा पहिला हप्ता असेल अशी शक्यता कृषी अधीक्षकांनी व्यक्त केली आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यालय अर्थात शिवतीर्थ इमारतीमधील 3र्या आणि 4थ्या मजल्यावरील कार्यालय अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. जिल्हा परिषद प्रशासनानं तसे निर्देश दिलेत. सर्वेक्षणांती ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या स्ट्रक्चरल इंजिनियर्सनी दिलेला आहे. कार्यालयांसाठी नवीन जागा शोधण्याचं काम सध्या सुरू आहे. येवल्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या एक कलंक या विषयावर रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचं आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. येवला नगरपालिका आणि महिला आर्थिक विकास मंडळ आणि NULM अंतर्गत महिलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा तसंच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे सगळे उपक्रम घेण्यात आले. एलॉन मस्क यांनी एका ट्विटच्या माध्यमातून जॉब सोडण्याचं सूतोवाच केलेलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरतंय. जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणून एलॉन मस्क यांची ओळख आहे. स्पेसएक्स कंपनीचा सहसंस्थापक आणि CEO असलेल्या एलॉन मस्कची संपत्ती आता अब्जावधी डॉलर्स झालेली आहे. नव्या क्षेत्रामध्ये करिअर करायची इच्छा आहे असं त्यांनी मत व्यक्त केलंय. नवी मुंबईमध्ये मालमत्ता विभागातल्या 72 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. कार्यालयीन कामकाजामध्ये शिस्त राहावी प्रशासकीय सोयीच्या दृष्टीनं या बदल्या केलेल्या आहेत. मालमत्ता विभागामध्ये 5 वर्षांहून अधिक काळ कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. बोईसरमध्ये अनधिकृत सर्व्हिस सेंटरचा प्रश्न ऐरणीवर आहे. अनेक सर्व्हिस सेंटर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीशिवाय सुरू आहेत. बोईसर तारापूर रस्त्यावरील सिडको वसाहतीमध्ये नाल्यावर भराव टाकून सर्व्हिस सेंटर उभारलेली आहेत आणि त्यातून बाहेर पडणारे सांडपाणी
विना प्रक्रिया नाले आणि जमिनीवर सोडले जातात। अंबरनाथ शहरामध्ये सध्या रस्त्यांच्या कडेला अवैध पार्किंग तयार झालंय। पूर्व भागामध्ये स्टेशन परिसरात पालिकेची दोन वाहनतळ आहेत, मात्र पैसे द्यावे लागत असल्याने अनेक चाकरमानी रस्त्याच्या कडेला गाड्या पार्क करून निघून जातात आणि दिवसभर गल्लीबोळांमध्ये साधी चालायलाही जागा उरत नाही। वाहतूक कोंडी तर नेहमीचीच झाली आहे आणि असं असून ही अवैध पार्किंगकडे वाहतूक विभाग मात्र दुर्लक्ष करते। गृहनिर्माण सोसायटी डेव्हलपमेंट करण्यासाठी लागणाऱ्या माहिती आणि कायदे यांचं काउन्सिलिंग सेंटर बोरिवलीमध्ये उभारण्यात आले। मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनच्या माध्यमातून हे सेंटर उभारण्यात आलेलं आहे। याचं उद्घाटन भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। गृहनिर्माण सहकारी संस्था यांना विकास करण्यासाठी लागणारे सर्व मदत या केंद्राच्या माध्यमातून होणार आहे। पालघर जिल्ह्यातील इंजिनिअरिंगच्या 423 विद्यार्थ्यांचे प्रवेश हुकण्याची शक्यता होती। जात पडताळणी विभागाच्या गलथान कारभारामुळे हे प्रवेश हुकणार होते, मात्र विद्यार्थी आणि पालकांच्या सतर्कतेमुळे जात पडताळणीची मूळ प्रमाणपत्र सादर करायला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ही मुदतवाढ केंद्रीभूत प्रक्रियेच्या द्वितीय फेरी प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यंत द्यायला शासन मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पालघरमधील 423 विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला। सोलापुरातील महापालिका आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने 10 दिवसांच्या मेडिकल शिबिराचं आयोजन केलं होतं। या शिबिरामध्ये जिल्हाभरातील 1100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आली। रोज दिव्यांग प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारणाऱ्या दिव्यांग तसंच त्यांच्या पालकांसाठी ही दिलासादायक बाब ठरली। दिव्यांगांसाठी विविध प्रकारच्या शारीरिक चाचण्या देखील मोफत करून देण्यात आल्या। मुस्लिम आरक्षणासाठी मुंबईमध्ये तिरंगा रॅली काढण्यावर MIM ठाम आहे। आज आघाडी 250 गाड्या या औरंगाबादहून मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई हायकोर्टामध्ये माफी मागितली। कोर्टात हमी देऊनही वानखेड्यांबाबत वक्तव्य केल्याबद्दल खेद व्यक्त करतो असं वकिलांमार्फत मलिक यांनी कोर्टामध्ये सांगितलं। हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये शहीद CDS जनरल बिपिन रावत आणि अन्य लष्करी अधिकाऱ्यांना कल्याणमध्ये सर्वपक्षीय पोलीस आणि नागरिकांनी कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली वाहिली। शहीद स्मारक परिसरामध्ये हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती लावून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी पोलीस आणि सर्वपक्षीय आणि नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली। अकोल्याच्या मतदान केंद्रावर शिवसेना आमदार गोपीकिशन बाजरिया आणि भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यामध्ये प्रचंड वाद झाला। BR हायस्कूल मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडला। यावेळी आमदार बाजरिया आणि भाजपचे विजय अग्रवाल एकमेकांच्या अंगावर धावून गेले। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते देखील आमने-सामने आले। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली, त्यामुळे हाणामारीची घटना टळली। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।